आता फोनची वाट पाहणारच आहे. मुख्यमंत्री फोन करते का नाही करत, बरेच जण असं वाटते का कोणी कोणी यज्ञ सुरू आहे, कोणी कुठे चाललं आहे. मोठी गंमत आहे सध्या चालू, का बा घरची बायकोही कधी कधी विचारते का फोन येणार आहे का तुम्हाला. मला नाही विचारलं, पण काही कामदाराला विचारत असाल का आपलं काही जमत नाही काय, तुम्ही तर लई कष्ट केले बा, लई मेहनत केली, गुवाहाटीला गेले, तिकडे गेले, बदलाम झाले, फोन आला नाही तर कसं कराल. आता हे असे प्रश्न चालू राहतात. आता हे नवीन पॅटर्न आलं आहे ना राजकारणात, सही ना, आता जसे पोशाख बदलतं, धोतर होते, पॅन्ट आला, तसं राजकारणात हे पण बदलत चाललेलं आहे. त्यांना आता बदलत्या स्वरूपात अधिक काय काय बदलन या 5 वर्षात तुम्ही आम्ही सगळ्यांना पाहिलं. सुरुवात उद्धव साहेबांना केली, म्हणजे विचाराची अनैसर्गिक युती उद्धव साहेबांना केली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं मुख्यमंत्रीपद आम्ही पाहतोय तिथे त्यांनी तिथे घेतलं, आणि त्याचा आता शेवट भाजपा करून आलं. सुरुवात त्यांनी केल्यानंतर आता जो शेवट आपण पाहतो आहे, या 5 वर्षातली ही मोठी सुरुवात उलाढाल राजकारणामध्ये झालेली आहे, जी लोकांना पचनी पडत नाहीये. तर असू शकतं जर आता तुम्ही सांगा, आता शिवसेना झालंय, राष्ट्रवादी आहे, आता काँग्रेसच थोडं राहिलेलं आहे, त्याच्यातही मला वाटतं प्रयत्न चालू असेल, प्रयत्न चालू नसेल अशातला भाग नाहीये. आणि मग एकंदरीत त्याची व्यूहरचना कशी करायची, त्या पद्धती त्या काही गोष्टीसाठी दिल्लीत गेले असणार, खाते वाटपाचा मोठा विषय आहे. फोडण्यापेक्षा काही येणारे स्वतःहूनच तयार आहे, पोळा घालायला लागते. आज काय जबरदस्ती तलवार घेऊन थोडे येतात लोक, काही असं होऊ शकतं असं मी अंदाज सांगतोय.